भक्ति तु भौवदिव्य शक्ति तु क्षमाशील पृथ्वी तु हिमदूत अग्नि तु मूर्तिमंत भक्ति तु भव्य दिव्य शक्ति तु क्षमाशील पृथ्वी तु हिमदूत अग्नि तु क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझा क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण मला कोणाशीही संपर्क साधता येत नाहीये. आता कोण आणि कसं सोडवेल मला? देवा, मी असा अविचार का केला? माझ्यामुळे अमरला आई बाबांना अपमान नालस्ती सहन करावी लागणार. त्यापेक्षा मीच इथे नसले तर सगळे प्रश्न संपतील. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, स्वर्गात जायचंय. घ्या घ्या घ्या. स्माइल स्माइल स्माइल. शाबास शाबास. अंजलीला कोणी ओळखत नाही रे, पण तुझ्या बाबांची समाजात प्रतिष्ठा आहे. ती उद्या डागाळली जाईल. हजारो तोंडादी लोक चौकशा करतील, काय सांगणार त्यांना? साहेब, अंजलीचा ताबडतोब शोध घ्यायला हवा. तर जसा भाषाचा शोध घेताय तसा अंजलीचा शोध घ्या हे सांगायला संकोच वाटतोय साहेब, पण परिस्थितीच अशी उद्भवली. शिवाय ती बेलवर सुटली आहे ना साहेब. हे बघा, संकट आली की चारी बाजूनी येतात. डोंट वरी, मी वायरलेस मेसेज पाठवतो आणि नाकाबंदी करायला सांगतो इमिजिएट. ओके इन्स्पेक्टर साहेब, अंजली खूप डिस्टर्ब होती. भाषाला आपल्यामुळे किडनॅप केलंय ही भीती अंजलीला सतत खात होती. मला भीती वाटते अंजलीने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं असलं तर. डोंट वरी, आपण प्रयत्न करू शकतो. मी लगेच माणसं कामाला पाठवतो आणि एखादा हवालदार पण पाठवून देतो. तुम्ही जर अंजली वहिनींचा एखादा फोटो पाठवला तर बरं होईल. हो हो, नक्की पाठवतो सर. प्लीज कसंही करून अंजलीचा शोध घ्या. आमची इज्जत जायची वेळ आली साहेब, प्लीज. डोंट वरी, मी आहे ना. ठोक काय म्हणते आपण पुरूला जरा फोन करू. अजिबात लगेच कळवू नका, सगळे हसतील आपल्याला, हसतील. ओ पुरूला काही कमी व्याप आहेत का? ओ किती धावपळ होते त्याची आपण पाहतो ना. शिवाय त्या भाषामुळे मैत्रीला आणि त्याच्या जीवाला किती घोर आहे त्यात आपली भर नको. मी तर म्हणतो आता साखर वाटा, साखर. पनवती गेली म्हणून साखर वाटा, पनवती गेली आपली. वेड्यासारखं काय बोलतो समोर? मनोहर जरा ताबा ठेव, शांत रा. तुझ्याकडनं या असल्या वागण्याची अपेक्षा नाहीये. असं वागून नाही चालणार बेटा. ओ मग कसा वागू मी? आजवर अंजलीने काय कमी छळलाय का मला? आणि आता तर कळस झालाय, कळस. विचार करायचाच नाही, कृती करायची आणि समोर ज्यांचा तुमचं पाणी पळवायचं, बस. नाही बास झालं, आता हे दुष्टचक्र थांबवायलाच हवं. पण आता अंजलीच नाही म्हटल्यावर सगळेच प्रश्न सुटतील. मला सुद्धा सांगताना खूप यातनाच होत आहेत. हे बघा, पण ते झालं होऊन गेलं. कशाला धरून बांधून त्या अंजलीला परत आणता या घरात? सुटलो, बास झाला आता, बास. काय तमाशा मांडलायस रे बाबा,
या वयात आता किती त्रास सहन करायचा, काय जीव घ्यायचा विचार आहे का आमचा? बाबा आता खरंच बस रूढींचे कुंपणा तानाजीच्या मनात आहे तरी काय? हिम्मत तरी बघा तानाजीची. घरात दडून बसला, वेळेवर विक्रम आला नसता तर माझा जीवच घेतला असता तानाजीने. पोलीस काय करतायत? पोलिसांना तानाजीचा सुगावाच लागत नाही आणि तानाजी मात्र निर्धास फिरतोय. पोलिसांची साथ तर नसेल तानाजीला? नाही, तसं असणार नाही. तानाजीच पोहोचलेला मवाली आहे. पण तानाजी असाच मोकाट फिरत राहिला तर भाषाच्या जीवाला धोका होऊ शकतो. तानाजीचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर काय करू मी? भाषाला भेटायचं नाही. मी हात जोडतो. त्याचा फायदा होणार नाही. प्लीज कीर्तीजी असं करू नका, मला फक्त एकदा भाषाला भेटायचं, नाहीतर मी तिच्या घरी जाईन. नुसता घरीच नाही आला तर माझ्या डॅडला म्हणतो कसा, मला भाषाशी लग्न करायचंय म्हणे. डॅड तर असे वैतागले होते ना, डॅडनी त्याला चक्क घराबाहेर हाकलून लावलं तर वरून निर्लज्जासारखा म्हणतो कसा, लग्नाची तारीख ठरली की मला कळवा बरं का. नको ते डेअरिंग करू नको भाषा. पहिल्यांदाच करतोय का आपण कीर्ती? आपण आपलं काम करतोय. हे बघ, मला काही होणार नाही. आणि समज तुला काही प्रॉब्लेम वाटलाच ना तर तू लगेच दिला इन्फॉर्म कर. हो हो. मी बघते, पण तू जपून जा हा. तू काळजी घे स्वतःची. तू इथेच थांब, तू हलू नकोस, माझ्या मागे येऊ नकोस. काही झालं तर तू दिला इन्फॉर्म कर. हो बाय. भाषा पण अति करते, तरी मी समजावत होते तिला, गुंडांसमोर आपण असं जायचं नसतं. आता भाषाचा जीव तानाजी सारख्या उलट्या काळजाच्या माणसाच्या हातात आहे. चूक बऱ्याच प्रमाणात भाषाचीही आहेच. त्याचा त्रास मात्र सगळ्यांनाच होतोय. आता सर्वस्वी विक्रमवर अवलंबून आहे. विक्रम आणि भाऊसाहेब खंडागळे. तानाजी सारख्यांना भाऊसाहेबांचीच भाषा कळेल. देवा, भाषाचं रक्षण कर. आता तरी भाषाला तिच्या चुकांची जाणीव झाली असेल का? देवा, रक्षण कर रे बाबा. चढायला लागलंय. पूर्ण रात्र आपण फक्त विचार करतोय, काहीही कळलेलं नाहीये. पोलीस काय करतायत? मैत्री, कारवाईला वेळ लागणार की नाही? अर्थातच आपल्याला सगळ्यांना खूप जवळ जात आहे, पण तपास सुरू असणार. या सगळ्याला मीच तर जबाबदार नसणार. मैत्री, पायगुण का काय म्हणतायत ना? मैत्री, तू का स्वतःला त्रास करून घेतेयस? करून घ्यावा लागतोय, कारण जे घडलंय ते नियतीच्या मनाविरुद्ध होत असं मला वाटायला लागलं. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, मी तुम्हाला विचारलं.
मला जे हवं होतं ते मी मिळवलं, पण आता माझ्या नशिबात चूक द्यायचं नाही असं जर का दैवाने ठरवलं असेल तर नशीब दैवत तू पण काय विचार करतेस मैत्री? बघा ना आता मी गृहप्रवेश केला आणि अंजली वहिनींना अटक झाली, त्यातनं दिलासा मिळतोय ना मिळतोय तोच भाषाला किडनॅप केली. पूर्वी मी या घरात आले ना ती अशांतता अस्थिरता घेऊनच आले. अंजली वहिनी काय किंवा भाषा काय, काही प्रमाणात त्यांच्या वागण्यामुळे त्यांनी ही संकट ओढून घेतली आहेत. अंजली बहिणी तर कमाल केली, अर्थात त्यांची सवयच म्हणा ती. लग्नानंतर एक दिवसही त्यांनी अमरदादाला सुखाने श्वास घेऊ दिला नाही. पण मला असं वाटतं की भाषांनी तानाजीला भेटण्यात घाई केली. तिला तानाजीच्या गुप्त ठिकाणांची माहिती कळताच पोलिसांच्या मदतीने तिने पावलं उचलायला हवी होती. जे काही झालं ते कोणी ठरवून केलेलं नाहीये आणि तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. सावंत साहेब. हा बोला सावंत साहेब, काही बातमी? बातमी आहे पण भाषेच्या संदर्भात नाही. तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा भावाचा फोन आला होता का? नाही. का काय झालं? वेल, तुम्ही जरा तुमच्या वडिलांना फोन कराल का? सावंत साहेब तुम्ही सांगा ना काय झालं, प्लीज बोला. बातमी वाईट आहे. तुमच्या वहिनी अंजली केळकर. काय झालं वहिनीला? त्या काही वेळापूर्वीच घर सोडून निघून गेले. काय वहिनी घर सोडून गेली? हो, काही वेळापूर्वीच तुमच्या वडिलांचा मला फोन आला. मी कसून तपास करतोय, बातमी हाती आली की लगेच तुम्हाला कळवतो. ओके. अंजली वहिनी घर सोडून गेले? मला तर हसावं करडावं तेच कळत नाहीये. गेल्या 30 तासात जे काही हादरे बसलेत ना, की मन म्हणजे दगड झाले दगड. पण वहिनी घर सोडायचं काय कारण? दोन शक्यता आहेत. एक तर वहिनींना सवय, सगळेजण काळजीत असले की आणखीन टेन्शन द्यायचं. किंवा दोन, अंजली बहिणींना त्यांच्या चुका कळल्या असतील तर हे घडणं स्वाभाविक आहे. पण तरीही प्रश्न असा उरतो की त्यांनी हे का केलं असं. बघता रात्र सरत चालली. अजून कोणी तिथपर्यंत का पोचू शकलं नाही? तानाजीने मला नेमकं कुठे आणून ठेवलंय हेही कळायला मार्ग नाहीये. काही आवाज पण येत नाहीये. कुठे असेल ही जागा? नेमकं काय साधायचंय तानाजीला? मला बंदी करून त्याला नेमकं काय मिळणार आहे? हा तानाजी माझ्यावर का सूड उगवतोय? खंडागळ्यांना तानाजी निश्चितच घाबरत असणार, म्हणूनच माझ्याशी तो जास्त बोलत नाहीये. पण तानाजीच्या नजरेतली व्यासना स्पष्ट कळतीये. एखाद्या
एखाद्या शिवपदासारखी त्याची ती नजर, पण मला स्पर्श करण्याची हिम्मत त्याला होत नाहीये. आणि मी तसं हो पण देणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण मी विटंबना सहन करणार नाही. पण असं किती वेळ मला इथे खितपत पडावं लागणार आहे. जीजू दीदी कोणीच काही प्रयत्न करत नसतील का? करणार म्हणा, पण मवाल्यांची ठिकाणं त्यांना कशी सापडणार? जीव घुसमटतोय इथे माझा, कधी सुटका होणार आहे? पण त्या तानाजीला धडा शिकवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. देवा, देवा माझी सुटका कर रे. माझे डॅड मम्मा खूप काळजीत असतील. अनेक शंका कुशंकांनी त्यांचं मन पोखरून निघालं असेल. काय करू, कशी सुटका होणार आहे माझी? या तानाजीच्या हलकटपणाला सीमा राहिलेली नाहीये. रात्रभरात तुम्ही त्याचा पत्ता सुद्धा शोधू शकला नाहीत. राज कळेल की अहो, या म्हणण्याला काय अर्थ आहे बाबा? अहो, इतक्या वेळात तानाजी त्याची गुंड काही सुद्धा करू शकतात. तानाजीची हिम्मत नाही भाषेच्या अंगाला हात लावायची. पाक्याला तसा निरोप दिलाय मी. आणि तानाजीनी जर का भाषाच्या केसाला भी धक्का लावला ना, तर तानाजीची राजापुरात फॅमिली राहते, तिला गटवड्या बांधून समुद्रात फेकून देईन. पेशात लागली त्याची. असं समजू नका तुम्ही, गैरसमज आहे तुमचा. त्या तानाजीला कशाचीही भीती उरलेली नाहीये. अहो, आता काही तासांपूर्वी भाषाच्या मैत्रिणीवर, त्या कीर्तिताईवर हल्ला केला घरात घुसून त्यांनी. मी जर वेळेवर पोचलो नसतो ना, तर जीवानी मारलं असतं तिला. हे बघ इकरण, अरे तानाजीचीच काय, पण मुंबईत कोणाची बी आपल्या पार्टीच्या केसाला धक्का लावायची बेशात नाही. तू कालच खेळाडी आहेस रे. हे बघ, तुझं लक्ष इचलित करायला, पोलिसांचं लक्ष जरा इकडे तिकडे करायला त्यानं तिच्यावर हल्ला केला. समजलं? थांब तू. हॅलो पाक्या, हे बघ तानाजीला म्हणव आता आणखी भेजा सटकवू नकोस. अरे काय समजता येतो? त्याला म्हणा आता जास्त हातपाय पसरायचे प्रयत्न केले ना, तर तंगड्या तोडून हातात देईन. पाक्या, एक काम कर. हे बघ, मला तानाजीच्या घरचा पत्ता आणि भाषाला जिथं ठेवलंय ना त्या ठिकाणाचा पत्ता आता ताबडतोब दे. होय बाबा, हे असल्या धमक्यांनी काहीही होणार नाहीये. अरे मग आणखी उचलून खांद्यावर जे आपलं ऐकत नाहीत त्यांना. हे बघ, तानाजीला आपली सरळ भाषा समजत नाही ना, मग त्याला आपण आपल्या भाषेत समजवू. जा आण उचलून तानाजीला खांद्यावर. नाही सोडायचं तानाजीला. हितच हितच त्याचा हिशोब पार चोकता करून टाकू. बघ, रात्रीच सापडला होता माझ्या हातात, निसटला. ती भाषा जर त्याच्याकडे नसती ना बाबा, तर पुरती वाट लावून टाकलीस ती येवाना मी त्याची. तानाजी पोरता घाबरलंय. माझा एक मागचा पुढचा विचार न करता सरळ तानाजीला उचलून घेऊन ये. एकदा का तानाजी गबसला ना, का भाषा आपोआपच सुटेल. पण त्यासाठी तानाजीचा पत्ता शोधायला नकोय का? अहो, पोलिसांना एक नाही सापडत ठीक आहे, पण तुमच्या माणसांना सुद्धा सापडत नाही तो. अरे तेवढी मिळेल. हे बघ, तानाजीच्या घरावर धाड घालायची. तो घरला येईलच ना, मी बी माझी माणसं पाठवतो. तो घरला आला की फटकावायचा त्याला. हा हे बघ, अरे तो काही मोरलेला मावाली नाहीये. अरे त्याला फटकावला ना की तो लगेच भाषाला आपल्या स्वाधीन करतो की नाही बघ. कोण टाकल्या का? हे बघ टाकल्या. तुझी दोन माणसं तानाजीच्या घराकडे पाठव. दिसला ना किताबडतोब ताब्यात घे. हा हा ताबडतोब.
लगेच गावायला पाहिजे मला तो. आणि हा मिळाला ना की आमच्या गोडांवर आणून सोडतो त्याला. बघतो काय करायचं त्याचं, त्याचा हिशोब चुकताच करायचा आहे पोरता.